आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय विचारते मी, तुमचा कोणावर संशय आहे का? नाही, खर तर आम्ही देवळात दर्शनाला गेलो होतो. माझ्याकडे सोन्याची चैन होती, कुंड आलेत, कदाचित त्यांना ती चैन हवी असेल. आमची जरा झटापट झाली, माझा तोल गेला, पाय घसरला आणि मी पडलो. नक्की ते असंच घडलेलं. तुमचा नक्की कुणावर संशय नाही आहे ना? नाही, माझा कुणावरही संशय नाही आहे. ठीक आहे, गेट वेल सून, काळजी घ्या. थँक्यू. चला. स्वानंदी, आपल्याला अर्जंटली निघावं लागेल. चल. सुजित सर, आत्ता ह्या वेळेला? अहो, पण मनी सरांच्या या अवस्थेत कसं जाणार? म्हणजे त्यांना काही लागलं तर? स्वानंदी, त्याला काही लागलं तर हॉस्पिटलचा अख्खा स्टाफ आहे इथे. पण आपल्याला अर्जंटली जावं लागेल. आपण नाही गेलो ना तर फॅक्टरीचं खूप मोठं नुकसान होईल, म्हणून म्हणतोय मी. चल. अहो, पण काय झालंय काय नेमकं? आपली कोहिनूरची ऑर्डर होती माहितीये, खूप मोठी ऑर्डर, ती चुकीच्या ऍड्रेसवर गेली आहे. त्यांच्याच ओनरचा फोन आला होता मला, त्यांच्याशी बोलत होतो मी. स्वानंदी, ती ऑर्डर जर वेळेत पोहोचली नाही ना तर आपलं खूप मोठं नुकसान होईल. त्यांची जी ह्यापेक्षा मोठी ऑर्डर आपल्याला मिळणार होती ती आपल्याला मिळणार नाही, सगळाच प्रॉब्लेम होईल पुढे, म्हणून म्हणतोय. चल. ओ सुजित सर, पण एवढ्या रात्री ऑफिसला? म्हणजे मला असं वाटतंय इतर कशापेक्षाही मनी सरांना आता आपली गरज जास्त आहे, त्यामुळं आता जरा कठीण होईल. मला कळतंय स्वानंदी, तुला काळजी वाटते मनीशी, पण आपण काळजी करण्यानं तू बरा होणार नाही. आणि तसंही बरं वाटतंय की आता मणीला, हो ना मणी? हो स्वानंदी, आता मला खरंच जरा बरं वाटतंय. तुम्ही गेलात तरी चालेल, मला आरामाची गरज आहे. धावपळ चालली तुमची, आराम करा. एक्झॅक्टली मणी, ओके आपण जाऊया. चल, बरा आहे तो आता स्वानंदी, ये. चल चल चल. सुजित सर, एक मिनिट. मान्य आहे मला, मी पैसे कमवायसाठी मुंबईत आले होते. ह्या सगळ्यामुळेच मी माझ्या माणसांकडे दुर्लक्ष केलं आणि मी आपली माणसं गमावून बसली. पण ही चूक मी परत नाही करणार. मला आता असं वाटतंय की मनी सरांना आपली सगळ्यात जास्त गरज आहे आणि म्हणून माझं इथे थांबणं महत्वाचं आहे. नाही म्हणजे कामही महत्वाचं आहेच, पण मनी सरांसोबत थांबणं जास्त महत्वाचं आहे. आणि तुम्ही सकाळपासून दमला असाल, खूप धावपळ झाली आहे तुमची. माझं ऐकाल तर तुम्ही घरी जा, आराम करा. आपण उद्या सकाळी करूयात ना काम? म्हणजे मी पहाटेच येते, आपण जो काही मॅटर झालाय तो उद्या सकाळी सॉल्व्ह करू. पण आत्ता मला मनी सरांसोबत थांबायचं आहे. ठीक आहे.
कुठं गेला हा मणी तडफडायला? हा आपण त्याच्यावर इतका खर्च करतो, मला कळत नाही तुम्हाला या सगळ्याची गरज काय आहे. मला एक सांगा, तुम्हाला त्याचा पुळका इतका कशासाठी? त्याला एवढ्या मोठ्या महागड्या हॉस्पिटल मध्ये ठेवायची काय गरज होती? साध्या सरकारी हॉस्पिटल मध्ये इलाज होत नाही, असं वागून कसं चालेल? आमच्या प्रतिमेचा प्रश्न आहे. म्हणजे प्रतिमा जपायला रस्त्यावर येणार जाणाऱ्या सगळ्यांवर तुम्ही असाच पैसा उधळणार? असं कसं म्हणताय तुम्ही? अहो मणी रस्त्यावरून येणारा जाणारा कोणी परका आहे का? बरोबर, परका नाहीये. माझ्या घरात ठाण मांडून बसलेला अनाथ मुलगा आहे. कोण कुणाचं कुठलं पाप माझ्या घरात वाढतंय काय माहित? बस, माझ्या डोक्याशी अशी भुणभुण करू नका तुम्ही. जा तुम्ही आधी वरती जा आणि झोपा, मी नंतर येतो. जा जा. डॅड. सुजितराव, मणी कसा आहे? शुद्ध आली का त्याला? आली आहे, शुद्ध आली आहे त्याला. अरे मग मला कळवलं कसं नाही कोणी? त्यात कळवायचं काय डॅड? अरे असं कसं म्हणतोयस तू? मी सांगितलं होतं ना त्याला शुद्ध आली की मला कळवा, मी परत भेटायला येईन त्याला हॉस्पिटलमध्ये. तसे डिस्चार्ज मिळाल्यानंतर आपल्याच घरी येणार आहे ना तो राहायला, तेव्हा भेटा की त्याला निवांत. आणि त्याची एवढी काळजी करू नका डॅड, त्या हॉस्पिटलमध्ये त्याची काळजी घेणारी माणसं आहेत. स्वानंदी थांबली आहे त्याच्या उशाशी त्याची काळजी घ्यायला. असो. सुजितराव, आपण कधी हारलो हे माणसानं ओळखायला शिकायला पाहिजे. कारण माणूस जेव्हा हे ओळखतो, त्याचा स्वीकार करतो, तेव्हाच त्याचे जिंकण्याचे चान्सेस वाढतात. ह्या सगळ्यातनं लवकरात लवकर बाहेर पड, ह्यात अडकू नकोस. कुठलं हरणं कुठलं जिंकणं काय बोलताय डॅड? मला काही कळत नाहीये. सगळं कळतंय तुला. डॅड, तुम्हाला असं खरंच वाटतंय का की मी स्वानंदीला हरवून बसलोय? माझी खरंच हार झाली बस. स्वानंदी आओ किती कराल माझ्यासाठी? तुम्ही हॉस्टेलवर जा, आराम करा. तुम्हालाही विश्रांतीची गरज आहे स्वानंदी. डॉक्टरांनी काय सांगितलं तुम्हाला? आराम करायला सांगितलं ना, मग शांतपणे आराम करा. आणि मी कुठं बी जात नसते. जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे बरे होत नाही, स्वतःच्या पायावर चालायला लागत नाही, तोपर्यंत मी इथून हलणार नाही. तुम्ही बरे झाले की मी तुम्ही न सांगता जाईन. डोळे मिटा. Thank you.
सरप्राईज. मॅडम. सरप्राईज. मनी सर, एक एक मिनिट. मला कळलं काल तुझा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी नेमकं हे सगळं झालं, म्हणून मग आम्ही ठरवलं की तुझा बर्थडे आज सेलिब्रेट करायचा. बिलेटेड हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. आम्ही म्हणजे फक्त मॅम निया, मी तर तसं येणारच नव्हते. पण मॅम मला म्हणाल्या की तू आली नाहीस ना तर तुझं हॉस्टेलचं भाडं वाढवीन मी. असू दे असू दे जसी, तुला नाही खोटं बोलतायत हे मान्य करा. आणि तू किती नाही म्हटलीस ना तरी तुला माझी काळजी आहे मला माहिती. ओके ओके ठीक आहे. सकाळी सकाळी इतकं सेंटी नको व्हायला. मणी सर, बिलेटेड हॅपी बर्थडे. थँक्यू. हा चला आता पटकन केक कट करूयात. नाही आधी औक्षण. औक्षण? व्हॉट इज औक्षण? ओ माय गॉड, राहू दे. हे गे उघड पटकन मला मदत कर. आयुष्यमान भव, जख म्हातारा हो, म्हणजे सगळे केस कापसासारखे पांढरे शुभ्र होईपर्यंत तुला आयुष्य लाभो. नेमकं तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी हे सगळं घडलं, पण माझ्या कृष्णाने तुला वाचवलं आणि तो नेहमी तुझं रक्षण करणार. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण असा आनंदात राहा. कुणाचीही नजर लागू नये तुला. आज पहिल्यांदा कोणीतरी इतका मनापासून मला आशीर्वाद दिलाय, माझ्या दीर्घ आयुष्यासाठी ऑक्शन केलंय. मॅम खर तर मी आता तुमच्या पाया पडायला हव्या, पण माझी अवस्था अशी म्हणून असच पाया पडतो. ओके ओके कट इट. झाला तुमचा इमोशनल सीन करून. अरे काय किती वेळ. मणी सर पटकन कॅन्डल्स ब्लो करा, मला कधीपासून हा केक खायची इच्छा होते माहितीये. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Mani sir, happy birthday to you. God bless you Mani sir. Thank you. आता या स्पेशल मुमेंटचा सेल्फी काढूयात आपण. वेट. मॅडम इथून पुढे तुमची ड्युटी, म्हणजे मला एक महत्वाचं काम आहे, त्या कामासाठी ऑफिसला जायचंय. तुम्ही प्लीज मनी सरांकडे लक्ष ठेवा. आणि मनी सर मी जातीये, पण तुम्ही आराम करा. उगाच असं उठून बसण्याचा प्रयत्न करू नका. सुपर मणी बनण्याचा प्रयत्न करू नका. आणि तुमची काळजी घ्या, वेळेत जेवण करा आणि जेवण झाल्या झाल्या लगेच औषधं घ्या. आणि ह्यांनी तुमचं ऐकलं नाही ना तर मला तुम्ही फोन करायला विसरू नका. स्वानंदी राहील सगळं लक्षात माझ्या, नका काळजी करू. तुम्ही जा ऑफिसला. लोकांच्या टू डू लिस्ट असतात, त्यांचं काहीतरी वेगळंच आहे ना. तू अजिबात काळजी करू नको, मी आहे. तुझा काळजी घ्या. येते मॅडम. सुजित सर
आत येऊ? ये ना, ये ये. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग स्वानंदी. काल तुला मी म्हणालो ना कोहिनूरच्या ऑर्डरचा गो झालाय, त्यात सगळ्या रिसीट क्रॉस चेक करून बघत होतो म्हणजे एक्झॅक्टली कुठे चुकलंय काय मलाही कळत नव्हतं. झाला का प्रॉब्लेम सॉल्व्ह? सॉरी, मनापासून सॉरी स्वानंदी. मला हे कामाचं टेन्शन आलं होतं म्हणून मी काल तुला तसं म्हणालो, पण माझं चुकलं. तू अगदी बरोबर वागलीस. बरोबर आहे तुझं. कामापेक्षा माणूस जास्त महत्वाचा असतो. आय एम सो प्राऊड ऑफ यू. येऊ का? संचिता तू? मला स्वानंदीने बोलावलंय अरे. हो सुजित सर, मीच बोलावलं संचिता मॅडमला. तुम्ही मला ऑर्डर डिस्पॅच बद्दल विचारलं होतं ना, मी चेक केलं, माझी कुठलीच ऑर्डर डिस्पॅच झाली नव्हती. मला वाटलं संचिता मॅडमची झाली असेल म्हणून मी त्यांना बोलावलं. मदतच होईल ना आपल्याला त्यांची. सुजित काय रे तू, कशाला उगीच तिला त्रास दिलास? मी आहे ना, काही प्रॉब्लेम होता तर मला सांगायचं, एका मिनिटात सोल्युशन काढलं असतं मी. काय प्रॉब्लेम? अच्छा, हे पेपर जात का? मीच बघते. संचिता मॅडम, सगळं ठीक आहे ना? सुजित, बरा आहेस ना तू? काहीही चुकलेलं नाहीये यात, सगळं करेक्ट आहे रे. काय झालंय तुला? बरोबर आहे सगळं. ही बघ, ही जी डेट आहे, या डेटला त्यांची ऑर्डर प्लेस झाली बरोबर, आणि आपण जे कॉन्ट्रॅक्ट साईन केलं होतं. माझ्याकडे फाईल्स आहेत ड्रॉवर मध्ये, मी घेऊन आले. सुजी, हे बघ, सुजित सरांना माझ्यापासून लांब ठेवायचं असेल तर संचिता मॅडमला त्यांच्या सोबत आणणं हाच बेस्ट उपाय आहे. खूप खूप त्रास होतोय का रे? मी डॉक्टरांना बोलू ना? नको, त्रास नाही होत, अंग जड पडल्यासारखं वाटत. होईल हळूहळू सगळं नीट. हे सगळं संपवायचं, मगच गोळ्या घ्यायची. मी फार होते ना मॅडम. तुम्ही कशाला त्रास करून घेताय? मी खाईन. त्रास कसला? तुझी आई असती तर तिने भरवलं नसतं का तुला? मी पण तुझी आई असं समज.
आणि लवकर बरावं रे बाबा, हे असं बघायला नाही आवडत मला. बरा हो काय, अहो तो बराच झालाय, अर्थात पूर्ण रिकव्हरीला वेळ लागणार आहे, पण डिस्चार्ज मिळण्यात का नक्कीच बरा झालाय. खरंच काय पेशंट, जायचंय का घरी? हो, मी डिस्चार्जच्या प्रोसिजर चालू करायला सांगतो, बाकी मिस्टर सरपोतदारांना सांगून एक नर्स पाठवूच त्यांची काळजी घ्यायला. तूही काळजी घे, फिजिओ सांगतील ते सगळे एक्सरसाइज कर आणि टाइम टू टाइम फॉलोअपला ये. हो, थँक्यू, वेलकम.